बातमी आहे दोडामार्ग मधून। केर निडलवाडी गेले 7 दिवस अंधारात आहे, त्यामुळे निडलवासियांनी सोमवारी साठेली भेटशी आणि दोडामार्ग येथील 20 कार्यालयावर धडक मोर्चा काढून उपकार्यकारी अभियंता रवींद्र देहारे यांना धारेवर धरलं। साठेली भेडशीतील शाखा अभियंत्यावर कारवाई करा आणि निडलवाडीतील वीज प्रवाह आजच्या आज सुरू करा, अन्यथा तुम्हाला कोंडून घालू, असा इशारा इथल्या लोकांनी दिलेला होता। ही दुसरी बातमी आहे इथलीच दोडामार्गमधील वीज वितरण संदर्भातील। पाहूयात निडलवासियांनी कशा प्रकारे केलं आंदोलन। निडलवाडी ही केरगावची वाडी, वाडीवर 6 दिवस वीज नाही। उपसरपंच महादेव देसाई यांनी साठेली भेडशीतील शाखा अभियंता चराटे यांना त्यांची कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केला। अखेर सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन ते साठेली भेडशीत पोहोचले। शाखा अभियंता जीवन चराटे आता येतो म्हणून सांगून उशिरापर्यंत आलेच नाहीत, तर कळले की ते रजेवर होते, त्यामुळे ते सर्वजण दोडामार्ग वीज कार्यालयात आले। तेथे त्यांनी वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव धुरी, केर उपसरपंच महादेव देसाई, मोहन देसाई, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण लांबर, सुमन देसाई, विष्णू देसाई, महादेव देसाई, तुषार देसाई, मधुकर देसाई, यूथ हेल्पलाईनचे अध्यक्ष वैभव इनामदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 6 दिवस वीज नसूनही साठेली भेडशीतील वीज अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याबद्दल सर्वांनी संताप व्यक्त केलाय। धुरी यांनी त्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा अशी मागणी केली। देहारे यांनी तेथील अधिकाऱ्यांबद्दल अनेकांच्या तक्रारी असल्याचे मान्य करून लेखी तक्रार दिल्यास आपण वरिष्ठांकडे तक्रार करतो असे सांगितले। निडलवाडी येथे रविवारी वादळ झाले, त्यात एक 20 खांब जमीनदोस्त झाला तर एक मोडून पडला। शिवाय एका ग्रामस्थांच्या घरावरील कौले वाऱ्याने उडाली, त्यामुळे 20 खांब उभारून वीज पुरवठा तत्काळ सुरू करा। सायंकाळपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा इशाराही त्यांनी दिला। देहारे यांनी आजच्या आज वीज पुरवठा सुरळीत करण्याची आणि उद्या सगळ्या कर्मचाऱ्यांना गावात पाठवून सगळ्या समस्या दूर करण्याची ग्वाही दिली। प्रभाकर धुरी, कोकणनाव, दोडामार्ग।